भाई सरनोबतने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये 25 मीटर पिस्तोलमध्ये जे सुवर्ण पदक मिळवलं आहे ते कोल्हापूरच नाही तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. ती अजूनही विदेशात आहे, त्यामुळे आज तिच्या घरी येऊन तिच्या आईवडिलांचं मी अभिनंदन केलं. योगायोगाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातच ती डेप्युटी कलेक्टर आहे. अशाच तिच्या एका कामगिरीमुळे शासनाने MPSC ची परीक्षा न घेता थेट अपॉइंटमेंट तिला दिली. त्या महसूल खात्याचा मी महसूल मंत्री मी आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे. आज हे राहीचं इंटरनॅशनल 9वं मेडल आहे. स्टेट लेवलला आणि आपल्या देशस्तरावर तर पदकांचा खस तिच्या घरी पडलेला आहे. मी आताच ती सगळी शोरूम पाहिली, शोरूम म्हणण्याची शोकेस पाहिली आणि आम्हा सगळ्यांना खूप अभिमान वाटतो. कोल्हापूरमध्ये अशीच एक मोठी मालिका आता खेळाडूंची तयार होत चालली. मग तेजस्विनी सावंत असेल की तिने शूटिंगमध्ये आतापर्यंत खूप मेडल्स मिळवली, राही सरनोबत असेल की तिने शूटिंगमध्ये खूप मेडल्स मिळवली, अनुष्का पाटील नावाची अतिशय वयाने लहान मुलगी तिची येवना इंटरनॅशनल 2-3 मेडल्स झाली आणि ज्या प्रकाराने ती 16-17 वर्षाचीच आहे त्यात भविष्य तिला उज्ज्वल आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या अपंग खेळाडूंनी मेडल्स मिळवणं खूप सुरू झालं. त्यातला स्वरूप उन्हाळकर नावाचा अपंग मुलगा आता करता करता इंटरनॅशनल लेवलला खेळायला आला. व्हीलचेअरवरून तो खेळतो, व्हीलचेअरवरून त्याचा नेम इतका परफेक्ट बसतो. बरोबरीने कुस्तीमध्ये सुद्धा रेशमा माने खूप पुढे चालली, शूटिंगमध्ये शाहू माने खूप पुढे चालला. माझा तर अंदाज असा आहे की पॅरा, युवा आणि मेन ऑलिम्पिक मिळून म्हणजे 3 ऑलिम्पिक इव्हेंट असतात, त्यात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातले 12 जण खेळतील असा माझा अंदाज आहे. वीरदौल खाडे एक नाव आहे की ज्याचं यावेळेचं मेडल अगदी 0.1 सेकंदाने गेलं, तोही सुदैवाने महसूल विभागामध्ये तहसीलदार आहे. तर वीरदौल खाडेपासून, तेजस्विनी सावंतपासून, राई सरनोबतपासून, अनुष्का पाटीलपासून, रेशमा माणेपासून अशी मोठी जी यादी आहे ती पाहता या येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये एकाच वर्षी 3ही इव्हेंट होतात. पॅरा म्हणजे अपंगांचं ऑलिम्पिक, युवा म्हणजे 18 वर्षाच्या आधीचं ऑलिम्पिक आणि नॉर्मल ऑलिम्पिक 18 वर्षावरचं. याच्यामध्ये 12 नावं तरी मला अशी दिसत आहेत की जी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जागतिक स्तरावर खेळतील आणि जर अंबाबाईने कृपा केली तर 12 मेडल्स जर आपण आणू शकलो तर तो एक मोठा इतिहास सुवर्णाक्षरे लिहिला जाईल.